नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची रिॲक्शन या ठिकाणी बघणार आहोत, जिचं नाव आहे विटिग रिॲक्शन। मित्रांनो, विटिग रिॲक्शन ही अशी रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनपासून आपण डिफरंट टाईप्स ऑफ अल्किन त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो बाय युझिंग अल्डिहाइड्स अँड किटोन्स। मित्रांनो, ह्या रिॲक्शनची डेफिनेशन जर आपल्याला करायची झाली तर आपण अशा पद्धतीने त्याची डेफिनेशन करू शकतो। व्हेन अल्डिहाइड ऑर किटोन रिॲक्ट्स विथ ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइड गिव्ज अल्किन इज नोन ॲज विटिग रिॲक्शन। म्हणजे ज्या ठिकाणी अल्डिहाइड आणि किटोन रिॲक्ट्स होतील ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइडसोबत, आता हा जो ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइड आहे यालाच आपण विटिग रिएजंट असंसुद्धा म्हणतो। ह्या विटिग रिएजंटसोबत आपण अल्डिहाइड आणि किटोनची जर रिॲक्शन केली तर आपल्याला करस्पॉन्डिंग अल्किन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या रिॲक्शनला आपण म्हणतो विटिग रिॲक्शन। एकदम सिंपल रिॲक्शन आहे। त्या रिॲक्शनचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे। या ठिकाणी बघा की फॉर्मल्डिहाइड आपण रिॲक्ट केला आहे ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइडसोबत। या ठिकाणी जो इलाइड आपण घेतलेला आहे या ठिकाणी PH3P डबल बॉन्ड CR2, या ठिकाणी अल्काइल ग्रुप आपण अटॅच केले आहे। ह्या अल्काइल ग्रुपमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ अल्काइल ग्रुपसुद्धा घेऊ शकतो, जसं मिथाईल असेल, इथाईल असेल किंवा प्रोपाईल असेल। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही दोन हायड्रोजनसुद्धा यूज करू शकता। म्हणजे जो अल्किन आपल्याला प्रिपेअर करायचा आहे त्यानुसार आपल्याला हा जो ग्रुप आहे आर ग्रुप तो आपल्याला त्या ठिकाणी चेंज करता येऊ शकतो। त्याचप्रमाणे इथे आपण फॉर्मल्डिहाइड यूज केला आहे, याऐवजी आपण डिफरंट टाईप्स ऑफ अल्डिहाइड्स किंवा डिफरंट टाईप्स ऑफ किटोनसुद्धा यूज करू शकतो आणि त्याच्या करस्पॉन्डिंग अल्किन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता ही रिॲक्शन ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा ऑक्सिजन रिप्लेस झाला ह्या CR2 ग्रुपने आणि त्यामुळे आपल्याला जो प्रोडक्ट मिळाला आहे तो अल्किन मिळाला आहे आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो PH3P डबल बॉन्ड O आपल्याला मिळाला आहे। म्हणजे हा ऑक्सिजन जो आहे तो या ठिकाणी शिफ्ट झाला आणि हा जो CR2 ग्रुप आहे तो या ठिकाणी शिफ्ट झाला आणि आपल्याला करस्पॉन्डिंग अल्किन आणि जो बाय प्रोडक्ट आहे तो बाय प्रोडक्ट आपल्याला या रिॲक्शनमध्ये मिळाला आहे। आता आपण अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी बघूया, म्हणजे ही रिॲक्शन तुमच्या लक्षात येईल। फॉर्मल्डिहाइड आपण पहिल्या रिॲक्शनमध्ये घेतला होता, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आपण घेऊया ॲसिटोन म्हणजेच किटोन। किटोनची रिॲक्शन ज्या वेळेस आपण ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइडसोबत करू, आता या ठिकाणी दोन अल्काइल ग्रुप होते, या ठिकाणी तुम्ही आरच्या जागेवरती या ठिकाणी CH3 ग्रुप अटॅच करू शकता। दोन CH3 ग्रुप या ठिकाणी मी अटॅच केले आणि ही रिॲक्शन ज्यावेळेस आपण हीट करू, हीट केल्यानंतर आपल्याला जो अल्किन मिळणार आहे तो अल्किन असेल CH3 CH3 डबल बॉन्ड C, हा कार्बन या ठिकाणी अटॅच झाला CH3 अँड CH3 आणि या ठिकाणी जो बाय प्रोडक्ट असणार आहे तो सेम असेल, दॅट इज PH3P डबल बॉन्ड O। सेम बाय प्रोडक्ट आपल्याला प्रत्येक रिॲक्शनमध्ये मिळणार आहे। म्हणजे या ठिकाणी डिफरंट अल्किन आपल्याला मिळालेला आहे। म्हणजे ह्या रिॲक्शन त्या ठिकाणी ह्या रिॲक्शनचा यूज करून आपण डिफरंट टाईप्स ऑफ अल्किन जे आहे अल्डिहाइड्स आणि किटोनपासून प्रिपेअर करू शकते। म्हणून खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे की ज्या वेळेस आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ अल्किन प्रिपेअर करायचे असतील त्यावेळेस आपल्याला विटिग रिॲक्शन जी आहे ती यूज करता येईल। आता हे रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते आपण समजून घेऊया। मेकॅनिझम, हा मेकॅनिझम स्टार्ट करण्यापूर्वी ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइड कसा प्रिपेअर केला जाईल हे आपण बघूया। ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइड प्रिपेअर करण्यासाठी सर्वात अगोदर आपण घेऊया ट्रायफिनिल फॉस्फिन आणि याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे। जो आपल्याला ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइड प्रिपेअर करायचा आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी अल्किल हॅलाइड यूज करायचा। फॉर एक्झाम्पल मला या ठिकाणी CH2 ग्रुप घ्यायचा आहे तर त्यासाठी मी मिथाईल ब्रोमाइड त्या ठिकाणी अल्किल हॅलाइड यूज करेल आणि हा जो मिथाईल ब्रोमाइड अल्किल हॅलाइड आहे हा SN2 टाईप ऑफ रिॲक्शन दाखवणार ट्रायफिनिल फॉस्फिनसोबत
आणि SN2 टाइप रिएक्शन आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी बॅक साईड अटॅक होतो न्यूक्लिओफाइलचा. आता हा ट्रायफिनिल फॉस्फिन जो आहे इट्स ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल, हा न्यूक्लिओफाइल म्हणून काम करणार कारण याच्या फॉस्फरसवरती एक लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे आणि हा ज्यावेळेस या कार्बन ॲटमवर अटॅक करणार त्यावेळेस हा ब्रोमाइड आयन जो आहे तो एलिमिनेट होणार. सो यू विल गेट, तुम्हाला काय मिळेल, पी एच थ्री पी इथे मिळेल सी एच थ्री, पी एच थ्री पी सी एच थ्री. आता या ठिकाणी बघा जो फॉस्फरस आहे त्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे की या ठिकाणी हा जो इंटरमिडिएट आपल्याला मिळाला आहे ह्या इंटरमिडिएटची रिॲक्शन आपण अल्किल लिथियमसोबत करायची. अल्किल लिथियमसोबत करत असताना या ठिकाणी जो आर ग्रुप आहे त्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि लिथियमवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. जेव्हा यांचं डिसोसिएशन होईल त्यावेळेस एक निगेटिव्ह चार्ज आणि एक पॉझिटिव्ह चार्ज येईल. इथे जो आयन एलिमिनेट झाला आहे तो आयन आहे ब्रोमाइड आयन या ठिकाणी. आता हा जो अल्किलवरती निगेटिव्ह चार्ज आहे तो काय करणार, एक हायड्रोजन जो आहे तो ॲबस्ट्रॅक्ट करणार. ह्या कार्बनवरचा एक हायड्रोजन ॲबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ह्या हायड्रोजनचे जे बॉन्ड्स आहेत, जे इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्डवरचे, ते दोन इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होणार कारण हायड्रोजनला ह्या आर ग्रुपने काय केलं, ॲबस्ट्रॅक्ट केलं. ॲबस्ट्रॅक्ट केल्यानंतर तो अल्केनमध्ये कन्वर्ट झाला आणि हा जो एल आय प्लस आहे हा बी आर मायनससोबत त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म करून एल आय बी आर त्या ठिकाणी सेपरेट होणार. सो यू विल गेट पी एच थ्री पी या ठिकाणी सी एच टू, एक हायड्रोजन ॲबस्ट्रॅक्ट झाल्यानंतर दोन हायड्रोजन उरले सी एच टू आणि सी एच टू वरती येणार मायनस चार्ज कारण हा जो बॉन्ड आहे तो आपण कार्बन ॲटमवरती शिफ्ट केला आणि फॉस्फरसवरती काय आहे पॉझिटिव्ह चार्ज. तर हा एक इंटरमिडिएट आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. आता हा जो इंटरमिडिएट आहे हा इंटरमिडिएट अल्डिहाइड्स आणि किटोनसोबत त्या ठिकाणी रिॲक्ट होईल. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जो अल्डिहाइड घेणार आहोत तो आहे फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइडसोबत आपण याची रिॲक्शन करू, फॉर्मल्डिहाइड प्लस सी एच टू मायनस पी पी एच थ्री आणि फॉस्फरसवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता या ठिकाणी हा न्यूक्लिओफाइल म्हणून काम करणार कारण कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. फॉर्मल्डिहाइडमध्ये हा जो कार्बोनिल कार्बन असतो हा जो कार्बन आहे हा कार्बन मी पहिले सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असणार, हा इलेक्ट्रोफिलिक नेचर शो करतो आणि ऑक्सिजनवरती असेल डेल्टा निगेटिव्ह चार्ज. आणि नेहमी आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिओफिलिकचा अटॅक हा इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटमवर होत असतो. हा न्यूक्लिओफाइल आहे याचा अटॅक ऑब्व्हियसली काय होणार, ह्या कार्बन ॲटमवर होईल. याच्यावरती अटॅक झाल्यानंतर जो पाय बॉन्ड आहे तो ऑक्सिजनवरती अशा पद्धतीने शिफ्ट होईल आणि आपल्याला मिळेल सी. ठीक आहे, ह्या कार्बन ॲटमला या ठिकाणी दोन हायड्रोजन्स अटॅच आहेत. त्यानंतर जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती असेल निगेटिव्ह चार्ज आणि ह्या कार्बनला हा कार्बन अटॅच आहे, ह्या कार्बनवरती आहे दोन हायड्रोजन्स. ओके, देन त्याच कार्बनला पी पी एच थ्री ग्रुप अटॅच आहे आणि त्यामध्ये फॉस्फरसवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता मित्रांनो, ऑक्सिजन ही अनस्टेबल स्टेटमध्ये आहे आणि फॉस्फरससुद्धा अनस्टेबल स्टेटमध्ये, म्हणून ऑक्सिजन आणि फॉस्फरसमध्ये काय होणार, या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि इथे बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे सी एच टू सी एच टू ओ पी पी एच थ्री, हा इंटरमिडिएट आपल्याला या ठिकाणी मिळणार. हा इंटरमिडिएट मिळाल्यानंतर या ठिकाणी ह्या इंटरमिडिएट मिळाल्यानंतर हा जो कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होऊन या ठिकाणी शिफ्ट होईल
फॉस्फरस आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ऑब्व्हियसली काय होणार की फॉस्फरस आणि कार्बनचा सुद्धा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन या ठिकाणी शिफ्ट होईल. म्हणजे या ठिकाणी बॉन्ड ब्रेकिंग अँड न्यू बॉन्ड मेकिंग प्रोसेस या ठिकाणी होणार आहे आणि ही फोर मेंबर्ड सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर आपल्याला जो फायनल प्रोडक्ट या ठिकाणी मिळणार आहे हा बॉन्ड ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस आपल्याला इथे PPH3 डबल बॉन्ड O हा बाय प्रोडक्ट आपल्याला मिळाला आणि अल्किन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तो असेल CH2 डबल बॉन्ड CH2. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही रिॲक्शन एक्सप्लेन करू शकतो. ह्या रिॲक्शनमध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ट्रायफिनिल फॉस्फिन इलाइड हा आपल्याला प्रिपेअर करायचा आहे आणि तो प्रिपेअर केल्यानंतर त्याचा अटॅक, कारण तो या ठिकाणी न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर शो करेल आणि न्यूक्लिओफाईलचा अटॅक आपल्याला करायचा आहे कार्बोनिल कार्बन ॲटमवरती आणि तो केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची इंटरमिडिएट स्टेप मिळत आहे. त्या स्टेपचं नाव आहे ऑक्झ्याफॉस्फिटेन. ह्या इंटरमिडिएटचं नाव आहे ऑक्झ्याफॉस्फिटेन. म्हणजे फोर मेंबर्ड या ठिकाणी रिंग त्या ठिकाणी फॉर्म होते जिचं नाव आहे ऑक्झ्याफॉस्फिटेन. ही महत्त्वाची इंटरमिडिएट स्टेप आहे आणि ह्या इंटरमिडिएट स्टेपमधून आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतो आहे अल्किन आणि PPH3 डबल बॉन्ड O. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन आपल्याला एक्सप्लेन करता येईल. सो दिस रिॲक्शन इज नोन ॲज द विटिक रिॲक्शन. थँक्यू.